नोकरी करत असताना एक एक वर्ष कसं निघून जातं हे कळतही नाही. नोकरी करत असताना एकीकडे रोजचा खर्च भागवत, स्वतःची आणि कुटुंबाची फॅमिली स्वप्न पूर्ण करत असताना दुसरीकडे मात्र रिटायरमेंट नंतरसाठी सेव्हिंग करण्यावर भर असतो. इन्व्हेस्टमेंट टिप्स फॉर रिटायरमेंट. फायनान्शियल प्लॅनिंगने जण लवकरच रिटायरमेंट, रिटायरमेंट म्हणजेच निवृत्ती नंतरसाठी प्लॅन करणं सुरू करतात, तर काही मात्र नोकरी लागून काही वर्ष उलटून गेल्यानंतर रिटायरमेंट नंतरच प्लॅनिंग सुरू करतात. अनेक जण तर या गोष्टीकडे गांभीर्याने पाहतच नाही. मात्र योग्य वेळेत रिटायरमेंट नंतरच प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही कितीही पैसा कमावत असला तरी तो योग्य ठिकाणी आणि योग्यरित्या खर्ची करणं, साठवण किंवा गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक जण साधारण 60 ते 80 या वयासाठी म्हणजेच जवळपास 20 वर्षांसाठी पैसे साठवण्याची तरतूद करत असतात. निवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या 60 नंतर अनेकदा शरीर साथ देत नाही किंवा काम करण्यासाठी पूर्वी इतकं बळ शिल्लक राहत नाही. यासाठीच नोकरी लागल्यापासूनच रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. सर, तुम्ही वेळीच विचारपूर्वक गुंतवणूक केली तर निवृत्ती नंतरही तुम्ही महिन्याला 50 ते 60 हजार रुपये मिळवू शकता. 1. योग्य वेळी करा नियोजन. जर तुम्हाला रिटायरमेंट नंतरचा काळ कोणत्याही चिंतेशिवाय आनंदात घालवायचा असेल तर शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितकी तुमची नंतरची चिंता कमी होईल. खास करून नोकरीला लागल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष इतर जबाबदाऱ्या कमी असतात, या काळामध्ये जास्त गुंतवणूक करा. यामुळे तुमचा भविष्यातील आर्थिक ताण कमी होईल. 2. भविष्यातील आर्थिक गरजांचा अंदाज बांधा. निवृत्तीनंतर तुम्हाला तर महिन्याला खर्चाला किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी किती पैसे लागू शकतात याचा अंदाज बांधा. यामुळे तुम्हाला महिन्याला आतापासून किती पैशांची बचत करायची आहे किंवा गुंतवणूक करायची आहे हे लक्षात येईल. 3. असं ठरवा गणित. जर तुम्हाला सध्या 4 जणांच्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी साधारण 50 ते 60 हजार रुपये महिन्याला खर्च करावे लागतात, याचाच अर्थ निवृत्तीनंतर तुम्हाला म्हणजेच पती पत्नीला दरमहा 25 ते 30 हजारांची आवश्यकता असेल. मात्र हा खर्च सध्याच्या परिस्थितीतील झाला. भविष्यात तुम्हाला खर्चासाठी जास्त रक्कम लागू शकते. तुम्हाला गुंतवणूक करताना भविष्यातील महागाईचा विचार करणं गरजेचं आहे. दरवर्षी महागाई वाढत जाते. समजा तुम्ही 30 वर्षांचे आहात तर तुम्हाला साधारण आणखी 30 वर्षांनी महागाई किती वाढेल याचं गणित मांडावं लागेल. अर्थात हा तुमचा महिन्याचा खर्च असेल. हे पैसे मुलांची लग्न किंवा व्यवसायासाठी खर्च करू नका. या गोष्टींसाठी तुम्हाला वेगळी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. निवृत्तीनंतरसाठी गुंतवलेला पैसा जर तुम्ही इतर गोष्टींना वापरला तर नंतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.